असं आनंदी झालंय मन माझ. दर्याला आईलय तारू गो वाट बंदरानं बघतय आळू गो. दर्याला आईलय तारू गो वाट बंदरानं बघतय आळू गो. दर्याला आईलय तारू गो वाट बंदरानं बघतय आळू गो. माझं नाव सुरज पाटील, मी शिवडून आलेलो आहे. इथं आम्हाला कळलं की आगरी खाऊ मसाला आला आहे आपला सारसुळेगावमध्ये. खूप छान हे केलेलं आहे एकदम. असं आपल्या लॉकडाऊनमध्ये मुलांना कुठे नव्हतं आणि जन्म लॉकडाऊनमधला त्याच्यानंतर असं कधी बघितलंच नव्हतं. पहिल्यांदा आलं, खूप छान वाटतं. आम्ही खूप सारे खेळणी वगैरे घेतले, खूप मज्जा पण केली. लॉकडाऊन नंतर आला त्याच्यामुळे अजून जास्त खूप मज्जा वाटते. आणि खूप चांगलं केलं आहे भगतसाहेबांनी, नामदेव भगतसाहेबांनी. तर खूप एन्जॉय केला. छान आहे, छान आहे. माझ्या दादाकडून पैसे घेत बसलेत की समोर. काय बोलते नामदेव दादाकडून कार घ्यायला पैसे? अजून काय करशील? अजून मी दागिने विकत पाहिजे. दादाकडून घेणार दागिने विकणार लोन काढणार. अगं मग माझ्याकडे थोडे पैसे कमी आहे, नक्की घेशील ना लोन? मी काय दागिने विकशील? अगं माझ्याकडे थोडेच पैसे कमी आहे, माझ्याकडे ना 100 आहे, बाकीचे कमी. बोल्याच्या दुनियेला सने आयलाय गो, आयलाय गो तारेली मी उरणवरनं आलेलो आहे. मी वकील कैलास भालचंद्र म्हात्रे. जो काय आगरी कोळी महोत्सव ठेवलेला आहे, मी आगरी आहे, त्यामुळं जो महोत्सव ठेवलेला आहे त्याचा मला फार अभिमान आहे. जी काय आमची संस्कृती आहे ती इथं बघायला भेटत आहे. जी काय आम्हाला फेस्टिवल आज बघतोय, 2 वर्षानंतर जो काय आनंद आज आम्हाला एन्जॉय करायला मिळतोय, त्या भगतसाहेबांनी जे काय महोत्सव ठेवलेला आहे ते फार चांगलं ठेवलेलं आहे.
हिंदीमध्ये बघत यांचं अभिनंदन यासाठी करतो की या नवी मुंबई शहरामध्ये खरे भूमिपुत्र जर कोण असेल तर आगरी कोळी. आणि तुम्ही जर बघितलं की या ठिकाणी गेली सातत्याने 15 वर्ष आगरी कोळी महोत्सव या ठिकाणी ते भव्य दिव्य प्रमाणात करतात. आणि तुम्ही बघितलं असेल या उत्सवामध्ये त्या सर्वसामान्यांनासुद्धा इथे बाजारपेठ इथे निर्माण त्याने केलेली आहे व्यवसायाकरता. आणि खऱ्या अर्थाने ह्या आगरी कोळी महोत्सवामध्ये चांगले कार्यक्रमसुद्धा इथे उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हे करता असताना त्यांच्या माध्यमातून मला वाटतं पहिलं या नवी मुंबई शहरातलं आगरी आणि कोळींसाठी जे भवन बांधलेलं आहे ते सुद्धा नामदेव भगत यांनी यांच्या पुढाकाराने बांधलेलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. हा जो कार्यक्रम गेल्या 15 वर्षापासून श्री नामदेव भगतसाहेब जो राबवतात या नवी मुंबईतील जनतेला इथल्या स्थानिक लोकांची मेन म्हणजे आगरी आणि कोळी लोकांची संस्कृती इथला खानपान यांचं राहणसहन यांचं संस्कृती जाणून घेण्यासाठी आणि यांची माहिती व्हावी म्हणून हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चांगल्या मोठ्या उत्साहात साजरा होतोय आणि त्याचा भरपूर लोक आनंद पण घेत आहेत. माझं नाव श्रीराम शंकर शेटे सेक्टर 10 नवी मुंबई या ठिकाणी राहतो. या आगरी कोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेले 12 दिवस हा कार्यक्रम चालू आहे. सर्व जनतेला नेहरू नगरातील सर्व जनतेला अतिशय आनंद घेता आलेला आहे कारण 2 वर्ष करोनामुळे ह्या लोकांना आनंद घेता आला नाही. आणि या आगरी कोळी चॅरिटेबल ट्रस्टचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष नामदेवजी भगत वसव इंदुमतीताई भगत ह्या दोघा दापंत्याच्या वतीनं सर्व नेहरू नगराला एक आनंदाचा खुशीचा हा माहोल निर्माण करून दिलेला आहे. कोणाकडून 1 रुपया न घेता सर्वांना फ्री कार्यक्रम बघण्याला मिळालेला आहे. या ठिकाणी लहान मुलासाठी खेळण्याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे लोक श्रीमंतापासून गरिबापर्यंत सर्व लोक या ठिकाणी आनंद घेतात. आणि असा आनंद गेले 15 वर्ष चालू आहे आणि असाच आनंद भगतसाहेबांच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा गौरव होत आहे. मी संजय वामन तरे माजी नगरसेवक ठाणे महानगरपालिका स्वर्गीय आनंद तरे यांचा भाऊ. मला इथे येऊन खूप आनंद झाला आणि थोडं दुःख पण झालं की माझे दादा नाहीत. दादांनी समाजाकरता खूप कार्य केलेलं आहे आणि दादांनी आमच्या तन मन धन सगळं अर्पण केलेलं आहे या समाजाकरता. पण दादा तर नाही तिथे, पण या नामदेव भगतांनी जो उत्सव ठेवला आहे खूप मोठा उत्सव आहे. आणि हा उत्सव 12 दिवस म्हणजे खायचं काम नाही आहे, याला खूप मेहनत लागते, लोकांचा प्रसाद लागतो. पण आता मी तिथून बघितलं ना की हा उत्सव एवढा मस्तपैकी चालला आहे ना की खूप मोठा उत्सव चालला आहे. कारण यांचं 15 वर्ष आहे आणि 15 वर्ष उत्सव चालला म्हणजे ते मोठी खूप मोठी गोष्ट आहे. पण ते नामदेव भगतांच्या पूर्ण फॅमिली यात इन्वॉल्व्ह आहे आणि त्यांनी खूप मेहनतीने हा प्रोग्राम केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि मला म्हणजे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.